मी स्वरूपानंद भोसले आमच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतो। चला तर सुरू करूया बुद्धिबळ पार्ट 3। आज आपण बिशप म्हणजेच उंट याच्याविषयी माहिती घेणार आहोत। समजा आपला उंट इथे आहे आणि शत्रू पक्षाचे पीसेस इथे 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 आहेत, तर तो आपल्या उभे आपल्या मागे आपल्या उजवीकड व आपल्या डावीकड असणाऱ्या पीसेसला मारू शकत नाही, कारण की उंटाची मारा करण्याची क्षमता गुणाकार असते। समजा आपला उंट इथे आहे, तर तो ह्या 7 घरात मारा करू शकतो। आणि जर तो उंट मध्यभागी असेल तर तो 13 घरांवर मारा करू शकतो। चला मोजून पाहूयात, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13। समजा शत्रू पक्षातला काळा बिशप काळ्या घरात असेल, समजा त्याचा बिशप इथे आहे व आपला व्हाईट घरात आहे, तर हा व्हाईट बिशप इथे येऊन ह्याला मारू शकत नाही, कारण की हा व्हाईट कलरच्या चौकोनात आहे, म्हणजे तो व्हाईटच कलरच्या चौकोनात जाऊ शकतो। पहा, तसच हा शत्रू पक्षातला काळा बिशप ही आपल्या व्हाईट बिशपला मारू शकत नाही, कारण की हाही काळ्या घरातच चालू शकतो। याचप्रमाणे बिशप गुणाकार या चिन्हात चालतात। नियम नीट लक्षात ठेवा मित्रांनो, बिशप केव्हाही गुणाकाराच्या रांगेत चालतो व तो काळ्या घरात असेल तर पांढऱ्या घरात जाऊ शकत नाही, म्हणजेच तो आपला रंग बदलू शकत नाही। चला तर मित्रांनो आता आपण हे ठेवूयात व नाईटची माहिती घेऊयात। मित्रांनो मी तुम्हाला बुद्धिबळातला सर्वात महत्त्वाचा एक नियम सांगणार आहे। बुद्धिबळातला कोणताही पीस असू द्या, तो आपल्या शेजारी असणाऱ्या पीस ला ओल तो आपला असू द्या वा शत्रू पक्षातला, तो त्या पीसला ओलांडून जाऊ शकत नाही। याला अपवाद एकच आहे, तो म्हणजे नाईट। नाईट म्हणजेच घोडा। पहा रूक इथे आहे, तो बंदिस्त झाला आहे, कारण की याच्या पुढे पीस एक पॉन आहे। तसंच बिशप ही बंदिस्त झालेला आहे, कारण की त्याच्या रस्त्यात अडवणारा एक पॉन आहे। पण हे घर मोकळ आहे, पण बिशप केव्हाही तिरका चालतो, तस नाईटच नाही, तो उड्या मारून जाऊ शकतो। नाही केव्हाही आधीच घरात चाल करतो। आपण इथे पाहूया, 1, 2, हा नाया उभा आणि नाया आडव, हे आपल्याला माहित झालं। पण नाईट कसा चालतो, कुठे पर्यंत मारा करू शकतो ते आपण पाहूया। समजा आपला नाईट इथे आहे, तर पाहूया 1, 2 and half इथे जाऊ शकतो, 1, 2 and half इथे जाऊ शकतो, 1, 2 half इथेही जाऊ शकतो। याच्या पुढे तो जाऊ शकत नाही, कारण की हा फक्त आधीच घरे चालतो। आपण आता पाहिलं नाईट कडेला असतो तेव्हा तो 3-4 घरांवर हल्ला करू शकतो, पण तोच मध्यभागी असेल तर तब्बल 8 घरांवर हल्ला करू शकतो। तर चला पाहूयात
भी गया काम से। चला तर आपण मोजून पाहूया, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ। मित्रांनो, तुमच्या लक्षात एक गोष्ट आली असेल, व्हाईट घरातला नाही फक्त ब्लॅक घरातल्याच पिसेस वर हल्ला करू शकतो। आता इथे पहा, हा नाईट काळ्या घरात आहे आणि हा नाईट व्हाईट घरातच हल्ला करू शकतो। पहा इथे व्हाईट घर। चला तर आताही आपण मोजून पाहूया, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ, एकूण आठ। राहिलेल्या पिसेसची माहिती आपण पुढच्या भागात घेऊच, तोपर्यंत मी जे सांगितलेलं आहे त्याचा अभ्यास तुम्ही घरी कराच, म्हणजे तुमचा गोंधळ होऊ नये। अगर तुम्हेको ये वीडियो अच्छी लगी हो तो इस वीडियो को लाइक करना, शेयर करना, सब्सक्राइब करना बिल्कुल भी।